या संस्थेची अजून प्रगती कशी करता येईल आणि पारदर्शक कारभार कसा चालवता येईल आणि शेतकरी उत्पादक सभासद यांना न्याय देण्यासाठी अधिक पद्धतीने यात काय सुधारणा करून करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही आज फॉर्म भरले आहेत। त्यातले अजून बरेचसे निर्णय व्हायचे बाकी आहेत, टप्प्याटप्प्यात सगळे जनतेला आणि तुम्हाला ते कळतील। दादा मोठं अर्थकारण आहे म्हणून आपण या मैदानामध्ये आल्याचं नाथबाबू म्हणतात। असं आहे की मोठं अर्थकारण हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आहे। मंगेश चव्हाणला इथं चहाची गरज नाही। मी पहिल्याच दिवशी भूमिका घेतली होती, 40 कोटी रुपयाच्या जवळजवळ मी चेक सह्या केले असतील, ज्याला चेक दिले त्याला कधी बोलवलं सुद्धा नाही। मी गेल्यानंतर ज्यांना ज्यांना इथून पैसे देण्यात येतात किंवा ज्यांना ज्यांना इथून बिलं काढायची असतात त्यांना कोणाला भेटावं लागतं, कसं भेटावं लागतं आणि का भेटावं लागतं हे सगळ्यांना माहिती आहे। माझ्या कामाच्या संदर्भात बोलण्यापेक्षा कृतीतून मी कमी काळ काम केलं, त्या काळात 0.1 दुधाची क्वालिटी असेल, फॅट असेल वाढलं होतं, त्यात ठराविक काही लोकांनी दूध देणं बंद यासाठी केलं होतं की त्यांची दुधाची क्वालिटी खराब होती, त्यावेळेस तुपाचा मी गुन्हा दाखल केला, सिरियस गुन्हा होता। आजही तो तपास चालू आहे। नंतर पुन्हा अजून इथून बटर पावडर गेली हे म्हणतं की चोरीला गेली। आता एवढं मोठं कॅम्पस, 700 कर्मचाऱ्यांचं एवढं युनिट, CCTV कॅमेरे आणि शेतकऱ्यांनी तुमच्या विश्वासावर एवढी मोठी संस्था दिली आहे आणि तुम्ही ज्या वेळेस लक्षात आमच्या आल्यावर तुम्ही म्हणता की चोरीला गेलं। आता ही चोरी होती, अपहार होता, हे पण आता पोलीस तपास करता आहेत। बऱ्यापैकी लोकांना आता जिल्ह्यात कळलं आहे की या दूध संघाचं लोण्यावर तुपावर कोणाचं लक्ष होतं। आता त्याविषयी काही फार सांगण्याची गरज नाही आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की राजकीय अड्डा न करता दूध संघ शेतकरी हितासाठी चांगल्या पद्धतीने काम करणार येणाऱ्या एक संस्था आहे। एक तरुण आमदार म्हणून माझी भूमिका तीच राहिली आहे की शेतकऱ्यांच्या हितासाठी काम जे करता येईल ते आम्ही सर्व विचारांनी एकत्र येऊन करणार आहोत। सर्वपक्षीय पॅनल संदर्भात भाजपची काय भूमिका? आजही आमच्याकडे नेत्यांशी या संदर्भात बोलणं झालं आहे। बरेचसे लोक आमच्याकडे इच्छुक आहे, काही लोक इच्छा असून म्हणजे मनाने इकडे शरीराने तिकडे असे काही लोकांची दुधा मनस्थिती झाली आहे। त्यांनी आम्हाला तेही सांगितलं आहे की हे दळपचाई करतात, आम्हाला मागच्या 5 वर्षात काय चाललं दूध संघात कळलंच नाही। आमचा नाविलाज म्हणून आम्ही पक्षीय नेतृत्वाला आमच्या तक्रारी करतील, आमच्याविषयी चुकीची माहिती पसरवली जाईल म्हणून आम्ही या संभ्रम अवस्थेत आहोत। पण मला असं वाटतं की बरेचसे लोक या भारतीय जनता पार्टी शिंदे गटाच्या आमदारांसोबत राहतील अशी एकंदरीत चित्र आहे। दोन बड्या नेत्यांमध्ये प्रतिष्ठापणा लागल्याचं पाहायला मिळतं, गिरीश भाऊ असतील, नाथाभाऊ असतील, ह्या दूध संघ प्रतिष्ठेचा बनलाय, प्रतिष्ठेचा असं ते समजत असतील। गिरीश भाऊ तर अजून तर लक्ष गिरीश भाऊने घालणं चालूच केलं नाही आहे। गिरीश भाऊचे कार्यकर्तेच ते काफी आहेत, मला असं वाटतं गिरीश भाऊची अजून इथे गरजही नाही आणि गरज पडणारही नाही, आम्हीच ते सगळं ओळखून घेऊ खाली। सर्वपक्षीय पॅनल संदर्भात भाजपची सकारात्मक भूमिका आहे पण खडसेंच्या नावाला विरोध आहे अशी चर्चा आहे। असं आहे की त्यांच्या विरोधात मी पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी दिल्या, त्यांच्या विरोधातच मी अपहाराचे आरोप केले आहेत आणि ज्या लोकांसोबत मी अपहाराचे आरोप केले आहेत, चोरीच्या तक्रारी दिल्या आहेत, गैरव्यवहार, गैरव्यवस्थापन, चुकीच्या पद्धतीने जे काम झालंय याच्या तक्रारी आणि त्याच लोकांसोबत त्याच दूध संघामध्ये सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसणं हे योग्य नाही म्हणून त्यांना सोडून ही भूमिका होती, एवढंच त्यामागचं कारण होतं। पुढे काय निर्णय होणार पण आता म्हणजे त्या भूमिकेवर तुम्ही ठाम आहेत की? मी त्या भूमिकेवर ठाम आहे। मी मुक्ताईनगर मधून फॉर्म भरला आहे आणि मी त्यांच्या विरुद्ध उमेदवारी कायम ठेवून लढणार आहे। खरं तर परिस्थिती अशी आहे की ते ज्याला आपण म्हणतो की सत्ता ही विरोधकांचं काम ही निरंकुश सत्ता जिवंत करण्यासाठी असलं पाहिजे। खडसे साहेब दूध संघाचे चेअरमन म्हणून त्यांच्या परिवारातील लोकांनी सांभाळलं, त्यांनी किती दूध संघासाठी आणि त्या तालुक्यासाठी किती संस्था वाढवल्या, माझ्या माहितीनुसार कमी तालुक्यांच्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये मुक्ताईनगर आहे आणि पात्र संस्था फक्त 2 ते 3 ठेवल्या, जेणेकरून कुणीही उमेदवार पात्र व्हायला नको, मी माझा परिवार आणि माझ्या घरातच ती उमेदवारी राहावी। जर तुम्हाला जर असा विश्वास होता, तुमचं नेतृत्व हे सर्व समावेशक होतं, तर तुम्ही जाणून बुजून तिथं का संस्था पात्र होऊ दिल्या नाही, तिथं आता उमेदवारच कोणी व्हायला नको, मी बिनविरोध निघेल,
आणि माझ्या समोर कोणी लढत नाही ही भूमिका त्यांची ही चुकीची आहे. त्यांच्या समोर आम्ही लढायला तयार आहोत. मी तुम्हाला आज जबाबदारीने सांगतो समोरासमोर त्यांनीही लढावं. मी त्यांच्या मतदारसंघातून लढायला तयार आहे. त्यांनी फक्त आता माघार घेऊ नये. बस फक्त त्यांना शह देण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी नाही. या प्रवृत्तीच्या विरुद्ध मी लढतो आहे. ज्यांनी या 25-30 वर्षाच्या राजकारणामध्ये एक ना अनेक गैरप्रकार केले, खोटे बोलले, रेटून बोलले, खोटे गुन्हे दाखल केले, अनेक परिवार उद्ध्वस्त केले, अनेक लोकांना त्रास दिला, या दूध संघामध्ये जे उपद्व्याप आहेत नोकर भरतीपासून तर अनेक विषयांवर संचालक म्हणतात की आम्हाला काही माहितच नव्हतं, आम्ही 5 वर्ष इथं कारभार पाहिला पण आम्हाला कधीही बोलू देण्यात आलेलं नाही. त्यांनी सरंजामशाही पद्धतीने ही दूध संघाची संस्था ताब्यात घेऊन चालवली. त्याला विरोध म्हणून व्यक्ती म्हणून नाही, त्यांची वृत्ती म्हणून माझा त्यांना विरोध आहे.